नमस्ते, मी सौ मनीषा कोडकिरे फ्रॉम मनीषा सोलफूल रेसिपीज. तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आणि आषाढी एकादशीनिमित्त तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देते. तर आज एकादशीनिमित्त सर्व महिला लवकर उठतात आणि देवपूजा करतात आणि देवपूजा झाली का लगेच पोटपूजेच्या तयारीला लागतात. तर असेच आपण एकादशीनिमित्त स्पेशल रेसिपी करूया. भरीचा भात आणि चमचमीत आमटी बनवणार आहे उपवासाची. त्यासाठी भगरीचा भगर घेतली आहे मी, म्हणजेच वरीचे तांदूळ. दोन वाटे घेतलेले आहेत मी, ती धुवून घेतलेले आहेत स्वच्छ. एक मीडियम साईजचा बटाटा कापून घेतलेला आहे, अर्धी काकडी, चार पाच मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत, शेंगदाण्याचं पीठ एक चमच, शेंगदाणे आणि सैंधव मीठ घेतलेलं आहे. कारण बहुतेक लोक हे उपवासाला सैंधव मीठ वापरतात. तुम्ही तुमचं नॉर्मल मीठ वापरलं तरी चालेल. तसं सैंधव मीठ हे आपल्याला शरीरासाठी पण चांगलं असतं मिठापेक्षा. तर मी कढईत तेल घेतलेलं आहे, त्यात मी शेंगदाणे टाकते. लगेच मी बटाटे पण टाकते. बटाटे चांगले भाजलेले आहेत. मिरची टाकते. मिरची थोडीशी फ्राय झाल्यानंतर आपल्याला काकडी टाकायची आहे. बाजूला प्याजवरती मी पाणी ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी. एक वाटी भजरीला जवळपास अडीच वाटी पाणी लागतं. तर तुम्हाला जर पाहिजे तसं तुम्ही कमी जास्त प्रमाण थोडंफार करू शकता. मोठी हवी असेल थोडं कमी टाका आणि थोडंसं चिकट अशी हवी असेल तर थोडं जास्त टाकू शकता. पाणी आता काकडी टाकायची आहे. काकडी मी भजरीला छान शिवायचं. मी सगळे उपवासाला चालते असेच घटक वापरलेले आहेत. पण जर तुमच्याकडे टोमॅटो जिरे कोथिंबीर चालत असेल तर तुम्ही टाकू शकता. पण अशा पद्धतीने तुम्ही जर भगरीचा भात बनवला तर तुम्हाला बाकी काही टाकायची गरज नाही पडणार. ही खूप टेस्टी बनते. म्हणजे सगळ्या गोष्टी व्यवस्थित फ्राय झालेल्या आहेत. मी शेंगदाण्याची फ्रूट टाकूया, भगर टाकूया जी मी आधी धुवून ठेवलेली आहे. भगरीचे तांदूळ चांगले भाजून घेतलेले आहेत तेलामध्ये, त्याच्यामुळे दाणा एकदम मोकळा मोकळा शिजतो. आपण सैंधव मीठ टाकून घेऊया. पाणी पण उकळून फुटलेलं आहे. चांगल्या रीतीने मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला पाणी टाकायचं आहे. तर आपण झाकण ठेवून देऊया आणि आपण आमटीच्या तयारीला लागूया. आमटीसाठी लागणारं साहित्य: फोडणीसाठी तीळ तिखट 2 चमचे, साखर 4 चमचे, मीडियम साईज लिंबाचं 3 लिंबाचा रस मी काढून घेतलेला आहे, सैंधव मीठ आणि पाऊण वाटी शेंगदाण्याचं पीठ. आपली ही उपवासाची चमचमीत आमटी आपण सुरू करूया. तेल तापलेलं आहे, त्यात आपण तीळ टाकूया. तीळ तळले, त्यात आपल्याला तिखट टाकायचं आहे. दोन चमचे तिखट घेतलेलं आहे मी. लगेच त्यात पाणी टाकायचं आहे. यासाठी मी 2 ग्लास पाणी टाकणार आहे. पाण्याला उकळी फुटेपर्यंत आपण बाकीचे रस टाकून देऊ. लिंबाचा रस, साखर, शेंगांचं पीठ, सैंधव मीठ, हे सर्व आपल्याला चांगल्या रीतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1-3 मिनिट आपल्याला हे उकळू द्यायचं आहे. आलंय ना आपल्याला आमटीला कलर एकदम छान, कशी चमचमीत आमटी दिसते. तशाची चमचमीत आमटी तयार आहे, उकळली आहे चांगली आणि आपला भात पण तयार आहे. तुम्ही बघू शकता असं मस्त असं शिजलेला आहे तो. आपला एकादशीचा फराळ तयार आहे, भगरीचा भात आणि चमचमीत आमटी. ही आमटी फक्त आमटी पिण्यास देखील खूप टेस्टी लागते. तुम्ही पिऊन बघा आणि नक्की मला सांगा. आणि माझा व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.